देशात 71वा प्रजासत्ताक दिन मुरबाड तालुक्यात ठिकठिकाणी उत्साह साजरा. मुरबाड तहसील कार्यालयात तहसीलदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी देण्यात आली. मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा विद्यालय महाविद्यालय संस्थांमध्ये 71वा प्रजासत्ताक दिनानिमित्ताने देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. मुरबाड तहसीलदार कार्यालयात तहसीलदार अमोल कदम यांच्या हस्ते करण्यात आला, तसेच न्यू इंग्लिश स्कूल मुरबाड येथे आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जनसेवा शिक्षण मंडळ शिवळे येथे माजी आमदार गोटीराम पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. मुरबाड नगरपंचायतचे ध्वजारोहण नगराध्यक्ष शीतल तोंडलीकर यांच्या हस्ते करण्यात आले. मुरबाड पंचायत समिती मुरबाड पोलीस ठाणे ही ध्वजारोहण उत्साहात करण्यात आले. तसेच मुरबाड तहसील कार्यालयात स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार तहसीलदार अमोल कदम यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नायब तहसीलदार बंडू जाधव, नायब तहसीलदार प्रसाद पाटील, पोलीस विभाग उपविभागीय अधिकारी डॉक्टर बसवराज शिवपूजे मुरबाड, नगरपंचायतचे मुख्याधिकारी परितोष कांकाळ, नगराध्यक्षा शीतल तोंडलीकर, पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे, पत्रकार बाळासाहेब भालेराव, आदिवासी नेते राजेभाऊ सरनोबत, नगराध्यक्ष शीतल तोडकर यांच्याशी सामाजिक व राजकीय सर्व पक्षीय नेते व पत्रकार उपस्थित होते.